अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन। देवेंद्रजी फडणवीस सातत्याने मराठवाड्याचा दुंगा घेतात स्पष्टपणे। त्यांनीच म्हटलं होतं की भारतीय जनता पार्टीचा डीएनए हा ओबीसीचा आहे। ठीक आहे, मी काही कोणाची बाजू कोणाचा विरोध करत नाही, परंतु सातत्यानं हे सुस्पष्टपणे होतं की देवेंद्रजी फडणवीस हे मराठा विरोधात भूमिका घेत असतात। एकीकडे सरकारमधले काही लोक त्या बाजूने घेत असताना त्याला छेद देण्याचं काम देवेंद्रजी फडणवीसच करत असतात। आता जे काही इकडे तिकडे 4-2 लोक आंदोलन करतात इकडे तिकडे, हे सगळे भारतीय जनता पार्टीची पिलावळ आहे। प्रत्येकाचं नाव माझ्याकडे आहे आणि मला असं वाटतं अशा पद्धतीनं ठीक आहे, मनोज जरांग यांचं एक आंदोलन चालू आहे, या आंदोलनात कुठेतरी भेद करणं, कुठेतरी छेद करणं, मराठ्यामध्ये दुही दाखवणं। मला वाटतं मागच्या वेळेस सुद्धा 2018-19 मराठ्यांचं आंदोलन अशाच पद्धतीनं देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पार्टीनं वेगवेगळ्या प्रलोभनाच्या माध्यमातून फोडण्याचा प्रयत्न केला होता। त्यात जे लोक आता आंदोलन करतात हे पण लोक होते, मला चांगलं आठवतं, अजून अन्य काही लोक होते, परंतु असा आंदोलनात भेद करत असताना मराठा समाज अशा आंदोलनातला भेद सहन करणार नाही। आणि देवेंद्र फडणवीस असो भारतीय जनता पार्टीचा एक चेहरा।